फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला किचनच्या एकदम यूजफुल टिप्स दाखवणार आहे. ह्या टिप्स तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की उपयोगात पडतील. एकदम यूजफुल आहे आणि आपलं काम पण एकदम परफेक्ट आणि झटपट होतं. आणि माझ्या ह्या किचन टिप्सचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईकचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. तर चला तर मग आता आपण ह्या किचन टिप्स बघूया. सर्वात पहिल्यांदा आपण इथे एक वाटी जिरं घेऊन घेणार आहोत. एकदम छान निवडून आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि हे जिरं आपण एक मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. आणि एक वाटी जिऱ्याला आपल्याला साधारण 1.5 चमचे हिंग टाकायचं आहे. हे दोघं एकत्र करून आपण एकदम जाडसर असं ग्राइंड करून घेणार आहोत. म्हणजे अगदी एकच वेळा आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं ग्राइंड झालेलं आहे. तुम्ही बघताय की मी जाडसरच त्याला ठेवलेलं आहे. तर ह्या जिरे आणि हिंगाच्या मिश्रणाला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि कुठल्याही भाजीला तुम्ही हे वापरू शकता. खूप छान चव लागते. आपल्याकडनं कधी कधी पोळ्यांची कणिक जास्ती भिजून जाते म्हणून आपण तिला स्टोअर करण्यासाठी इथे मी एक टिप सांगते तुम्हाला. थोडंसं पहिले आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ती कणिक छान अशी हातांवरती मळून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे मळून झाल्यानंतर ज्या कंटेनरमध्ये आपण तिला स्टोअर करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ही कणिक त्याच्यात ठेवून द्यायची आहे. आणि वरतून ह्या कणकेला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे वरतून कडक पण होत नाही आणि तिचा कलर अगदी असाच राहतो. झाकण लावून घ्यायचं आहे एकदम पॅक. उघडं आपल्याला त्याला बिना झाकणाचं नाही ठेवायचं आहे. आणि फ्रीजमध्ये आपण साधारण 2 दिवस ह्या कणकेला एकदम फ्रेश ठेवू शकतो आणि पोळ्या एकदम छान होतात त्याच्या. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे जाळसर चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तेल एकदम छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे कांदा टोमॅटो त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. आपल्या आवडीनुसार तेजपान टाकायचं आहे. त्यानंतर हे कांदा टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघताय की छान ही आपले कांदा टोमॅटो एकदम सॉफ्ट असे शिजून झालेले आहेत. तर याला आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत. आता ह्या कांदा टोमॅटोला मी प्लेट वरती काढून घेतलं होतं आणि छान थंड करून घेतलेलं आहे. तर याला आपण मिक्सिंग जार मध्ये काढून घेऊया. आणि ह्या मिश्रणाला आपल्याला बिना पाणी टाकता एकदम स्मूथ असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्याला एक कढई गरम करून त्याच्यात 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि हिंग एकदम छान तडतडू द्यायचं आहे. त्या हिंगाचा छान असा वास त्या तेलामध्ये उतरून जायला पाहिजे. त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो आपण याच्यात व्यवस्थित टाकून घेणार आहोत. ह्या मसाल्यामध्ये मी आत्ताच मसाले टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही नंतर भाजी करताना टाकले तरीही चालतील. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे इथे मी. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला आणि छान पूर्ण हा मसाला ड्राय होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय की आपला मसाला व्यवस्थित असा ड्राय झालेला आहे. तर याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. मसाला आपण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर याला एका कंटेनर मध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हा मसाला तुम्ही एकदम व्यवस्थित 10 ते 12 दिवस फ्रीज मध्ये जर स्टोअर केलं तर तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता. एकदम टेस्टी आणि एकदम छान लागतो. पॅक झाकण लावून फ्रीज मध्ये एकदम व्यवस्थित स्टोअर करून ठेवा. ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी इथे मी साधारण 5 ते 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि ह्या ब्रेडचे स्लाइस अशा प्रकारे तोडून आपण मिक्सिंग जार मध्ये टाकणार आहोत. आणि याला आपल्याला एकदम छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं त्याला करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय की आपले ब्रेड एकदम छान असे त्याचे क्रम झालेले आहेत. एकदम व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे मी. तर याला आपण एका गरम पॅन मध्ये टाकून घेणार आहोत. आणि ह्या ब्रेड क्रम्सला आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता आपले ब्रेड क्रम्स एकदम व्यवस्थित आणि छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत. तर याला आपण एका कंटेनर मध्ये काढून घ्यायचं आहे पण पूर्णपणे थंड करून.
या ब्रेड क्रम्सला तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर केलं तर एकदम व्यवस्थित राहतात आणि कुठलेही कटलेट्स किंवा कबाब्स तुम्ही बनवताना हे ब्रेड क्रम्स वापरू शकतात. फ्रीज मध्ये हे ब्रेड क्रम्स 1 ते 2 महिने एकदम छान असे राहतात कुरकुरीत. तुम्ही याला एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवा फ्रीज मध्ये, एकदम व्यवस्थित राहतील. एकदम छान मोकळा राईस बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला राईसला एकदम व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिटं त्याला राहू द्यायचं आहे. नंतर 1 कप राईस साठी आपण इथे 4 कप पाणी वापरलेलं आहे आणि ते पाणी एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये थोडस चवीपुरता मीठ टाकायचं आहे, थोडस तेल पण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान तो राईस मोकळा मोकळा होतो. व्यवस्थित हे तेल आणि मीठ त्या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो राईस आपण भिजवलेला होता तो आपण पाण्यातनं काढून आता याच्यात टाकून घेणार आहोत. ह्या राईसला आपण 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायचं आहे, अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. आता साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर आपला राईस हा अर्धवट शिजलेला आहे तर याला आपण अशा प्रकारे एक चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. गरम गरमच आपल्याला ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे म्हणजे ते पाणी त्याच्यात पूर्णपणे निघून जाईल. व्यवस्थित गरम गरम हा राईस आपण याच्यात काढून घेणार आहोत. ह्या भाताचं जे पाणी उरतं त्याला तुम्ही ऍज अ स्टॉक म्हणून पण वापरू शकता. आता ह्या भातावरती आपल्याला साधारण पुढचे 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित त्याच्यात वाफ भरून जाईल आणि तो भात शिजून जाईल व्यवस्थित. आता 10 मिनिटांनंतर आपला राईस एकदम व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही बघताय की तो एकदम छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. एक एक त्याचे जे दाना आहे तो वेगळा वेगळा दिसतो पण आहे आणि परफेक्ट शिजलेला पण आहे. खूप जास्ती पण नाही आणि एकदम कच्चा पण नाही, एकदम परफेक्ट असा शिजून झालेला आहे. हा राईस तुम्ही बिर्याणीला वापरा किंवा जिरा राईसला वापरा, एकदम छान त्याची बिर्याणी आणि राईस होईल. जेव्हा आपण डाळ कुकरमध्ये शिजवतो नेहमी आपलं पाणी बाहेर येतं, म्हणून त्याकरता आपण काय करायचं आहे, त्या डाळीमध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, थोडंसं हिंग आणि जिरं टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टाकल्याने चवही खूप छान लागते आणि ते कुकरमधून ते पाणी बाहेर पण येत नाही. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जी आपली शिट्टीची मागची बाजू आहे त्याच्यावरती पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याचं झाकण आता लावून मीडियम गॅसवरती ही डाळ नेहमी शिजवायची आहे. पाणी अजिबात बाहेर येणार नाही. तुम्ही बघताय की पाणी बिलकुल बाहेर नाही आलेलं आहे. ही टिप तुम्ही वापरून बघा, खूप उपयोगी पडेल तुम्हाला. पालकची कुठलीही भाजी बनवल्यानंतर जो पालकचा ओरिजिनल ग्रीन कलर असतो तो अगदीच डार्क होऊन जातो, म्हणून छान असा पालकचा जो ओरिजिनल ग्रीन कलर राहू देण्यासाठी आपण इथे सर्वात पहिल्यांदा पालक एकदम व्यवस्थित गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. आता तुम्ही बघताय की पालक छान आपला उकळून झालेला आहे, थोडासा नरम पण झालेला आहे तो. तर आपण त्याला ह्या पाण्यातनं काढून घेणार आहोत. व्यवस्थित त्याला आपण अशा प्रकारे पाण्यातनं काढून, लगेच गरम पाण्यात न काढून आपल्याला त्याला थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे. मी इथे एका बाउल मध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये आपण अजून बर्फाचे थोडे क्यूब्स टाकून घेणार आहोत आणि याला ह्या पाण्यामध्ये साधारण 8 ते 10 मिनिटं राहू द्यायचं आहे. आता 8 ते 10 मिनिटांनंतर आपण ह्या पाण्यातनं ह्या पालकला काढून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत. आता ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघताय की एकदम छान ग्रीन कलर पालकचा तसा तसा आहे. भाजी केल्यानंतर पण हा कलर असाच राहील कारण की आपण लगेचच त्याला बर्फाच्या पाण्यात टाकलं होतं. या प्युरीची कुठलीही भाजी करून बघा, कलर असाच राहील. बऱ्याच वेळेस आपले अंडे बॉईल करताना फुटून जातात त्याच्यामध्ये आणि त्याला क्रॅक्स पण पडतात, तर ते क्रॅक्स न पडू म्हणून आपण काय करायचं आहे की अंडे उकडताना साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला त्या पाण्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अंडे एकदम छान उकडलेही जातात आणि ते पाण्यामध्ये फुटत पण नाही किंवा त्याला एकही क्रॅक पडत नाही. आता साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर अंडे एकदम व्यवस्थित बॉईल झालेले आहेत. तुम्ही बघताय की ते अजिबात पाण्यात फुटलेले नाहीये किंवा त्याला एकही क्रॅक पण पडलेला नाहीये. एकदम व्यवस्थित असे परफेक्ट बॉईल झालेले आहेत हे अंडे.
तर हळूच ह्या अंड्याला सगळ्या बाजूने असं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्याचं साल व्यवस्थित एकदम इझिली निघेल. तेल थोडंसं पाण्यात टाकल्याने सालही पटकन निघतं आणि ते क्रॅक पण होते. एकदम परफेक्ट बॉईल आपला एग झालेला आहे. तुम्ही ही टिप नक्की ट्राय करून बघा, एकदम युजफुल आहे. एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तूप बनवण्यासाठी ज्या आपण भांड्यामध्ये मलई दुधाची काढतो त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दही टाकल्यानंतर तूप एकदम व्यवस्थित आणि छान असं रवाळ तूप येतं. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जितक्या वेळा याच्यात आपण दुधाची मलई टाकू तितक्या वेळा आपल्याला हे मिक्स करून साधारण अर्धा तास फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करा. एकदम छान तूप होईल तुमचं. पुदिन्याची पावडर बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुदिन्याची पानं एकदम व्यवस्थित धुऊन आणि त्याला कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या ओव्हनचा ट्रे जो असतो त्याच्यावरती आपण हे पानं टाकून घेणार आहोत आणि ह्या पानांना आपल्याला ओव्हन मध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 मिनिटं 180 डिग्रीवरती आपण ओव्हन मध्ये ह्या पानांना ठेवणार आहोत. आता साधारण 3 ते 4 मिनिटानंतर हे पानं एकदम कुरकुरीत झाले आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. याला आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करायची गरज नाहीये. हातानेच एकदम छान अशी त्याची चुरल्यानंतर पावडर होऊन जाते. ह्या पुदिन्याच्या जे पावडरला तुम्ही 10 ते 15 दिवस स्टोअर करू शकतात एअरटाईट कंटेनर मध्ये. बाहेर किंवा फ्रीज मध्ये ठेवलं तरीही चालेल. आणि छान सँडविच वर किंवा फ्रुट्स वर किंवा व्हेजिटेबल सॅलड वर किंवा मग ताकामध्ये तुम्ही ही पावडर टाका. खूप छान लागेल आणि टेस्टी पण लागेल. म्हटलं तुम्हाला ह्या माझ्या किचन टिप्स युजफुल आहेत ना खूप. चला तर मग आता अजिबात उशीर करू नका लाईकचं बटन क्लिक करायला आणि सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.